हाय फ्रेंड्स, मी मृणाली निपेंद्रे। आज आपण आलेलो आहोत आंब्याची डाळ हा पदार्थ शिकायला, आणि तेही करोडे मॅडम यांच्याकडे। त्या हा पदार्थ अतिशय एक्सलंट बनवतात। नमस्ते करोडे मॅडम। नमस्कार। या आंब्याच्या डाळीचं काय वैशिष्ट्य आहे? चैत्रात केली जाते। चैत्रातला हळदी कुंकू असतं तेव्हा डाळ पण ह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि बायकांना दिला जातो। पण गणपतीत सुद्धा आमच्याकडे अशी पद्धत होती की नैवेद्य खाऊन खाऊन गोड खाऊन खाऊन लोक थोडीशी कंटाळलेली असतात, आणि मग आमच्या विसर्जनाच्या वेळेला तो आंब्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवून मग ती खायची। म्हणजे छान अशी जरा चटकदार असते ती, आंबट गोड अशी, तर ती खूप छान चवीला छान येते, म्हणजे तोंडाला चव येते असं। आणि पौष्टिक पण आहे, त्याच्यात सगळे गुण आहेत, व्हिटॅमिन सी, प्रोटीन्स, हे सगळे गुण आहेत। अति छान वाटते। ओके, दाखवतो कशी करायची ते। काय काय साहित्य लागतं यासाठी? ही आंब्याची डाळ जी असते ती चण्याची डाळ असते बेसिकली। हो, ही चण्याची डाळ ही 200 ग्रॅम भरते। हा, ही वाटी भरून होते, माझं हे माप आहे। अच्छा, एवढी मी डाळ घेते। हा, आपल्याला ह्याच्याबरोबर एक कैरी लागते। हा, ह्या साईजची, म्हणजे ही मी फोडी करून ठेवलेली आहे। हा, मीठ कुठचंही चालेल, मी खडे मीठ वापरते। हा, साखर। हा, हे काय आहे? आता ह्या हल्ली तरी थोड्या कैऱ्या मिळायला लागल्या आहेत वर्षभर, कुठल्या ना कुठल्या तरी मिळतात। हा, पण आधी आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस कैऱ्या नसायच्या। हा, मग ते लिंबू पिळायला लागायचं। हा, ह्या रेसिपीमध्ये। हा, म्हटलं की मग मी काय करायला लागले, एक कैरी किसून हा एवढी एक बॅग भरून ठेवायची, म्हणजे माप आहे एवढ्या डाळीला एक कैरी लागते आपल्याला। म्हणून मी या बॅग्स भरून भरून मी फ्रीझर मध्ये टाकते। हा, म्हणजे मग वर्षभर चांगलं टिकत, केव्हाही आपण करू शकतो, त्याचा दुसरा वापर पण करू शकतो, कैरीची चटणी म्हणा काही। अरे वा, छानच आयडिया आहे तुमची। बघितलं, ही अशी बॅग भरून ठेवायची, आणि ही ती कैरी आहे, या कैरीचा हा एवढा बॅगभर किस होतो। आणि गणपतीच्या दिवसामध्ये सहसा फारशा कैऱ्या मिळत नाहीत, खूप शोधून मिळतातही, पण नाही मिळाल्या तर आपल्याकडे ही सोय हवी। आणि हे इकडचं काय काय साहित्य आहे? ही जी चण्याची डाळ आहे ती भिजत घालायची आणि फक्त 1 तास भिजवायची, जास्ती नाही। तर 1 तास भिजल्यानंतर ती रोळीमध्ये निथळत ठेवायची, म्हणजे त्याचं एकही थेंब पाणी न घालता आपल्याला डाळ वाटायची। बर, असं त्याचं वैशिष्ट्य आहे। ह्याच्यामध्ये मिरची, आलं आणि कढीपत्ता आहे, तो आपल्याला वाटताना पण घालायचा आहे आणि थोडं फोडणीला आपण कढीपत्ता वापरणार आहोत। कोथिंबीर आहे, ओलं खोबरं आहे। बर, आता ह्या एक वाटी आपण जी डाळ घेतली आहे आणि भिजत घातली, तर त्याला 10 मिरच्या लागतात। नॉर्मल तिखट आहे, जास्त तिखट नाही। अच्छा, असे छान तुकडे करून घ्यायचे नाही आपल्याला। हे सगळं फूड प्रोसेसरवरच काढायचं आहे, त्यामुळे जरा तुकडे छोटे मोठे झाले तरी चालतात। मी करू का? हो, करा ना। तुमच्या हाताखाली शिकायला मला पण मजा येते। आता काय काय करायचे? आता आपल्याला ही डाळ, हा कैरी, हा ह्या मिरच्या, आलं, हा कढीपत्ता चिरून घेतलेला, हा मीठ, साखर, हा आणि खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर, हा याच्यात घालायची। ओके, पण कोथिंबीर आपल्याला अगदी नंतर घालायची। अच्छा, आत्ता नाही घालायची, नाही तर तो हिरवा रंग येईल, आपल्याला पिवळा रंग पाहिजे। येस, असं। तर आता आपण ते घालूया। हो, दहा मिरच्या आणि 2 बोटभर आल्याचे तुकडे, ते आपण आता मिक्सरमध्ये घातलेले आहेत। ही अख्खी कैरी आहे, ती अख्खी कैरी आपण सालं काढून सोलून घेतलेली आहे, तुकडे करून ती घातलेली आहे। मगाशी मी जो कढीपत्ता चिरला ना तो घातलेला आहे। किती मस्त बाबा,
खडे मीठ वापरता ना तुम्ही? हे एक चमचा घ्यायचा, नाही तर तुम्ही तुमच्या अंदाजाने बारीक मीठ घालायचं ते घाला. ओके, एक चमचा खडे मीठ घातलेलं आहे आणि साखर आपल्याला हां असे पाच चमचे घालायचे. पाच चमचे साखर, कारण आंबट गोड असतं ते. हो ते बरोबर आहे. पाच चमचे साखर म्हणजे हे अगदी परफेक्ट प्रमाण. हो, या एका वाटीला म्हणजे 200 ग्रॅम डाळीला तेवढं. हे खोबरं एक चमचा, 2 चमचे, 2 चमचे ओलं खोबरं घालायचं. हां, आता ही डाळ घालायची. दही 1 तास भिजवलेली हरभरा डाळ आणि ती भिजवून नंतर उपसून ठेवायची ना. आधी पाण्यात ती 1 तास भिजवायची आणि मग ती उपसून ठेवायची, म्हणजे तिला टेक्स्चर छान येतं. फक्त 1 तास भिजवली तर टेक्स्चर चांगलेली, नाही तर जास्ती भिजली गेली तर ती गोळा होईल. आणि मला वाटतं ही चाळणीवर भिजवण्याची स्टेप पण खूप आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही ती भिजवून अशी घातली की ते काहीतरी गिचका होऊ शकतो. आणि ह्याच्यात एकही थेंब पाणी न घालता आपल्याला वाटता आलं पाहिजे. जर हे फूड प्रोसेसरवर चांगलं होतं पण जर तुम्ही मिक्सरवर करायला गेलात तर पल्स बटन दाबून दाबून करायला लागेल, नाही तर मग खाली गोळा होतो आणि वरती डाळ डाळणार. ओके, तर ते फार झोपून करायला लागेल. आणि जर पल्स बटन नसेल तर ऑन ऑफ, ऑन ऑफ, ऑन ऑफ करत, ऑन ऑफ म्हणजे जस्ट असं एकदम. आता आपण हे चालू करूया. आता आपल्याला हे पल्स बटन वरतीच करायचं. हो, हे टेक्स्चर पाहिजे. ओके, मस्त. एकदम छान, हे अगदी असं पाटावर वंट्यावर वाटल्यासारखं चाललेलं आहे. खलबत्ता पाटावर वाटा जी आधीच्या पद्धती होत्या तसं हे टेक्स्चर आपल्याला लागतो, कारण त्याची आपल्याला चटणी करायची नाही. तुम्ही जर का ह्याचा लगदा केलात तर गेलं गेलं संपली ती आंब्याची डाळ. तुम्ही हे असंच असं त्याचं भरभरी जे टेक्स्चर आहे ना हेच ठेवायचं आहे. त्यामुळे जर मिक्सरला ते पल्स बटन नसेल तर ऑन ऑफ करून करा, म्हणजे हे टेक्स्चर तुम्हाला मिळेल. आता आपण ही डाळ काढून घेऊया. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया. हां, आणि नंतर वरती परत गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालू, पण वाटताना घालायची नाही आहे कारण त्याचा रंग हिरवा होईल. हां, हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हां, आणि नंतर त्याच्यावर फोडणी द्यायची आपल्याला. डाळ आंब्याची डाळ आहे त्यामुळे पिवळा रंग तिचा बरकरार राहायला पाहिजे. आता फोडणी करून घेऊया. थोडी कढई आपण तापू द्यायची 1 मिनिट. हां, मग हे 4 चमचे तेल आहे. हां, 4 मोठे चमचे. अच्छा, कारण याला तेल योग्य प्रमाणात लागतं. हां, आता तेल तापलेलं आहे. हां, आपण मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडायला पाहिजे. एक 1/2 चमचा हळद घातली आहे, 1/2 चमचा हिंग घातलेला आहे आणि 1/2 चमचा तिखट घातलेला आहे. बघितलं
गॅस बंद करून त्यांनी हळद हिंग आणि तिखट घातलेलं आहे, म्हणजे ते जळणार नाही, त्याचा मस्त स्वाद येईल. आता आपण ही फोडणी याच्यात घालूया. चमच्याने एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची की ते मीठ साखर कैरी या सगळ्यांचे रस असे सुटले पाहिजेत. ते आपल्याला दिसतात छानपैकी सुटलेले आणि मग ते आपण गार्निशिंग करायला घ्यायचं. मिळून आली पाहिजे छानपैकी. आपण गार्निशिंग करूया. एक लक्षात आलं का तुझ्या ड्रेसचे मिळत जुळतात रंग आहेत सगळे. आता ही डाळ टेस्ट करून बघ. मस्त वाटतीय मला, लवकर मिळाली तर बरं होईल. येस, मी हे जरा थोडं खोबऱ्याचं पण घेतल्या, मला आवड पाहिजे तेवढे. अजून हे घालू? हा चालेल, थोडस मला चालेल. बाज, मी अगदी चवीनी खाणारी व्यक्ती आहे, कमी खाते पण चवीनी खाते. मज्जा तुम्हाला सांगते, तुम्ही यातलं एकही प्रमाण जरा सुद्धा इकडे तिकडे करू नका. 10 मिरच्या म्हणजे 10 मिरच्या घालाच, कारण त्याच्यामुळे त्याच्यात जी अशी रंगत आलेली आहे ना, म्हणजे तिखट पण आहे, गोड पण आहे, आंबट पण आहे, सगळे फ्लेवर्स त्याचे अतिशय अप्रतिम आहेत. खोबऱ्याचा तो जो एक असा दुधाळपणा आहे ना, तो पण खूप छान आहे. म्हणजे मिरच्या याच्यासाठी आवश्यक आहे की तो सुद्धा तो तिखट मीठ गोडवा आंबटपणा हे नसेल तर काही मजा नाही हो या डाळीला. खूप सुंदर डाळ केलेली आहे, मी तर एन्जॉय करते. अर्चना मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही इतकी सुंदर आम्हाला आंब्याची डाळ शिकवली इतक्या परफेक्ट प्रमाणासह. म्हणजे लहानपणापासून मी पुण्यात अनेक ठिकाणी ती खाल्ली होती, पण त्याचं परफेक्ट प्रमाण मला माहिती नव्हतं, त्याबद्दल थँक्यू सो मच. वेलकम.